नमस्कार, मी सविता तोत्रे, सविता टी फॅशन चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आहे ना खूप काही काही किस्से घडत आहेत माझ्यासोबत. तर आता मी तुम्हाला जसं अगोदरच्या व्हिडिओ मध्ये बोलले की मी ब्लाऊज डिझाईन करून ठेवली आहे. हा ब्लाऊज द्यायचा आहे, दोन साड्या द्यायच्या, दोन वाजेपर्यंत द्यायच्या, कारण आज साईबाबाची पालखी आहे. तर त्याच्यासाठी मला हा ब्लाऊज रेडी करून द्यायचा होता. एक ब्लाऊज झाला, दोन साड्या झाल्या आणि एक ब्लाऊज हा कटिंग केलाय आणि हा राहिलाय. मी जसं बोलली होती याला पाइपिंग लावायची, तर हे रेडी झालंय सगळं. आणि जसं ब्लाऊज शिवायला घेतलं आणि अचानक आता चालू मध्येच मशीनला प्रॉब्लेम आलाय. तर तुम्हाला हे पण शेअर करते, कारण तुम्हाला पण असं धागा वगैरे जर अचानक घाई घाई मध्ये असं झालं तर तुम्हाला टेन्शन नाही आलं पाहिजे. त्याच्यासाठी मी तुम्हाला दाखवते. आता याच्यामध्ये धागा टाकलाय मी, ऑइल वगैरे सोडलंय आणि आता याला धागा कसा काढायचा याचा, कारण धागा येतो खाली सेटलमध्ये नाही अटकलाय. हे पा, म्हणजे जर ब्लाऊज शिवताना असं तुम्हाला प्रॉब्लेम आला तर तुम्हाला घाबरायचं नाहीये. हे पा, फक्त जड झाले, जाम झाले, मशीन फिरत नाहीये, तर घाबरून नाही जायचं. हे पा, हा एक स्क्रू खोलायचा. म्हणजे लक्षात आलं पाहिजे की नेमकं काय प्रॉब्लेम झालाय, ते धागा कुठं अटकलाय. तर इकडे मी सगळं चेक केलंय तर धागा इकडे नाही अटकलाय. आता हा स्क्रू खोलला, आता हा खोलायचा आहे. असं होतं की आपल्याकडे लहान मुलं वगैरे येतात आणि ते मशीन फिरवतात, तर ही मशीन माझी फिरवली गेली, त्याच्यामुळं ज्याला जो धागा लावलेला होता तर तो अटकलाय, धागा स्क्रू पडला खाली. तर याच्यामध्ये घाण पण झाली भरपूर, मी बऱ्याच दिवस झाले याला साफ पण नव्हती केली. हे पा, तर हे पा मी ऑइल भरपूर सोडून ठेवलं याच्यामध्ये, कारण इथं ऑइल टाकलं, इथं पण टाकलं, इथं टाकलं, याच्यामध्ये पण टाकलं, इकडं चाकात पण टाकलं आणि ह्या साईडला पण ऑइल टाकलं, इथं दात्र्यामध्ये पण टाकलं. तर आता मी तुम्हाला पूर्ण मशीन दाखवते की कशी साफ करायची. हे बघा, धागा कुठं अटकलाय दिसला असेल तुम्हाला. हे पा, कारण लहान मुलांनी मशीन फिरवल्यानंतर असा धागा इथं जाऊन अटकतो आणि त्याच्यामुळं मशीन जाम झाली आणि आपल्याला लक्षात येत नाही की हा प्रॉब्लेम कुठं आलाय. तर तुमच्यासोबत कधी असं झालं तर घाबरायचं नाही आणि तुम्हाला हे समजायला पाहिजे की मशीनमध्ये छोटे छोटे प्रॉब्लेम आल्यानंतर डायरेक्ट रिपेरिंगला न्यायची गरज नाही, घरच्या घरी आपल्याला करता येईल. तर एवढा जाम झालाय की भरपूरच जाम झालाय. हे पा, म्हणून लहान मुलांना मशीनला शक्यतो हात नाही लावून द्यायचा. पण कसं आहे, मशीन समोरच आहे माझी आणि कस्टमर आल्याच्या नंतर सोबत लहान मुलं पण येतात आणि आपण त्यांना ओरडू नाही शकत, असं नाही सांगू शकत की हात नको लावू मशीन खराब होईल. हे पा, आता इथं उलट उलट फिरवायचं असं आणि हा धागा काढून घ्यायचाय. हा एवढा धागा निघलाय, आणखी पण आहे. इथं जास्त जाम झालाय. हे पा, भरपूर धागा याच्यामध्ये, त्याच्यामुळं मशीन जाम झाली. आणि अशी उलटी फिरवायची, तिला उलटी फिरवायची, सुईची फिरवल्यानंतर पॅक होतो आणि उलटा फिरवल्यानंतर तो लूज होतो. असं काहीतरी टोकदार वस्तू घ्यायची. आता इथं मी हा दाबण घेतलाय आणि म्हणजे जाड सुई आहे आणि थोडा टोक केलेला आहे पुढं, तर यांनी किंवा दुसरं काय असेल तुमच्याकडं टोकदार वस्तू, पण जाड ती तुटणार नाही ज्या वेळेस तुम्ही असा धागा खेचाल त्यावेळेस, एवढी मजबूत घ्यायचंय काहीतरी आणि त्यांनी काढायचं. बघू स्टॉच, हे पा दिसत असेल तुम्हाला, हे पूर्ण जो गॅप आहे, हा जो स्क्रू आहे आणि इथं पूर्ण गॅप आहे तो पूर्ण सगळा भरलाय, एवढा धागा अटकलाय याच्यामध्ये, त्याच्यामुळं मशीन जाम झालेली. तर आता मी काढून घेते आणि नंतर दाखवते तुम्हाला काय करायचं ते, आणि हे साफ पण करून घेते. आता चला, मशीन खोलली तर साफ पण करून घेते, म्हणजे हे पुसून घ्यायचंय, पूर्ण क्लीन करून घ्यायचंय. हे पा, मशीन ज्यावेळेस आपण सारखं सारखं काम करतो त्या मशीनला पण साफसफाई करायला लागते, पण आपण वरवर साफसफाई करतो आणि आतमध्ये घाण जमा होते, तर ऑइल टाकल्यानंतरच ही घाण निघते, अशी निघत नाही. तर भरपूर ऑइल काम झाल्याच्या नंतर ऑइल टाकून ठेवायचंय आणि आता मी याला साफ करून घेते व्यवस्थित आणि मग दाखवते तुम्हाला परत कसं फिट करायचं वगैरे. मैत्रिणींनो, एवढा धागा घट्ट बसलाय आणि बघा तुम्ही भरपूर गुंतलाय तो, की विचारूच नका. आणि हा जो मोठा स्क्रू आहे
तर दुकानामध्ये नेल्यानंतर ते स्क्रू खोलतात आणि नंतर मग हे करतात, पण मग भरपूर खर्च येतो. तर फक्त ह्या गॅफ मध्ये तो धागा अटकलाय आणि हा धागा निघला की मशीन आपली रेडी होणार आहे. तर हे असं तुमच्यासोबत कधी घडलं तर तुम्हाला पण काढता आला पाहिजे, त्याच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवते. आणि ते म्हणतात ना दुष्काळात 13वा महिना, तसं मला अर्जंट ब्लाऊज द्यायचं होतं आणि हा असा प्रॉब्लेम झालाय. तुमच्यासोबत कधी झालं तर तुम्ही घाबरू नका. तर इथं मी एका हाताने बघा असं चाक फिरवते थोडं हळूहळू. तर चाक फिरवताना इकडे लक्ष द्या, नाही तर तुमचं इथं बोट जाण्याची शक्यता आहे, म्हणजे इथं तुम्हाला बोटाला इजा होऊ शकते. तर असं हळूहळू फक्त बघायचंय की कोणत्या साईडला निघतोय धागा आणि तसं फिरवायचंय हळूहळू, म्हणजे तुमच्या बोटाला लागणार नाही याची पण काळजी घ्या. आणि मला आता नितीनं टॉर्च धरायला मदत केली कारण आतमध्ये इथं दिसत नाहीये, त्याच्यामुळे टॉर्च लावलाय. थोडस आतमध्ये टॉर्च पकड नितीन. हा आलाय हातामध्ये पण हा निघला निघला. हे बघ थोडासा निघलाय, थोडे थोडे तुकडे तुकडे होऊन. म्हणून तुमच्या मशीनची पण तुम्ही काळजी घ्या. तुमच्याकडे जर याच्यावरती एक झाकण मिळतं तसं असलं तर तुम्ही ठेवत जा, पण मी कंटिन्यू काम करते त्याच्यामुळे मला झाकून ठेवायला नाही जमत मशीन. आणि किती वेळा झाकणार काढणार नाही का असं पण होतं. तुम्हाला जर जास्त काम नसेल तर तुम्ही असं लहान मुलांना मशीनला हात नाका लावून देऊ आणि त्याच्यावरती झाकण वगैरे ठेवा आणि किंवा मोटरीची नाडी आहे ती काढून टाकत जा. तर मैत्रिणींनो धागा आपला काढून झालाय. हे पा हे जे असं फिरतं याच्या ह्या खाचामध्ये अटकलं होतं आणि पूर्ण घट्ट झाला होता. आणि हे पा एवढा धागा निघलाय, एवढा अटकला होता, उडी घाण निघले. आता मी याला एका कपड्याने साफ करून घेते. हे पा इथं पण बघा असे थोडे थोडे धागे जाऊन जाऊन अशी घाण निर्माण होती याच्या आतमध्ये. तर असं तुम्हाला कधी तुमच्यासोबत जर घडलं तर पहिले हे सगळं चेक करायचंय, नंतर मशीन म्हणजे घाबरायचं नाही की मशीन कशामुळे बंद पडली, काय झालं, अचानक चालू मध्ये असे प्रॉब्लेम येतात. आणि हे तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती पाहिजेत, त्याच्यासाठी मी तुमच्यासोबत हे व्हिडिओ शेअर करते. आणि छोटे छोटे गोष्टी आहेत ते सगळे छोटे छोटे तुम्हाला टिप्स आणि ट्रिक्स सगळे सांगत असते. तर व्हिडिओ लास्ट पर्यंत बघत जा. आणि मला धागा काढण्यासाठी याचा पण उपयोग झाला, स्क्रू ड्रायव्हरचा उपयोग झाला, स्क्रू पण खोलता आले आणि धागा असा कट पण करता आला. याने मी सुरी पण आणलेली पण तिथं सुरीचं काही काम नाही कारण आतमध्ये सुरी जात नाही. आणि ही पकड एक खूप महत्वाची आली झाली, म्हणजे हिने खूप चांगलं काम केलंय. पकड खूप महत्वाची होती कारण ज्यावेळेस धागावरती आला तेव्हा तिथं आतमध्ये असा तिला धरून खेचता आलं आणि असं हळूहळू फिरवायचंय मग धागा निघतो. तर आता आपण याला परत टाईट करून घेऊ, फिट करून घेऊ. तर हे पा हे असं लावायचं, हे लक्षात ठेवायचं कोणता स्क्रू कुठं होता. हे असं आणि याला फिट करून घ्यायचं. हा वरचा टाईट झाला की मग हा लावून घ्यायचाय. याला थोडं वर सरकवायचं म्हणजे लागतो तो आणि मग हा लावून घ्यायचा. आणि दोन्ही लावल्यानंतर मग ही टाईट करून घ्यायची दोन्ही स्क्रू. तर मैत्रिणींनो असं घाई घाईमध्ये नेहमी असं कधीतरी होतं आणि ते ज्यांच्या म्हणजे जेव्हा अर्जंट ब्लाऊज वगैरे द्यायचं असतं तेव्हाच असे किस्से घडतात. म्हणजे जेव्हा सीझन असतं कोणत्याही सणाचा आणि घाई घाईमध्ये आपल्याला काम करायचं असतं तेव्हाच असा प्रॉब्लेम येतो. हे तर मला आता चांगलाच अनुभव आहे, पण तुमच्यासोबत असा कधी झालं तर तुम्हाला पण घरच्या घरी रिपेअर करता आला पाहिजे. धागा कुठं अटकलाय ते चेक करायचंय. असं मी फिरून बघितलं तर मशीन जाम झाली होती आणि म्हणलं अचानक मशीन का जाम झाली कारण मी त्या अगोदर टीचिंग केली होती. ब्लाऊज कटिंग झाला आणि म्हणलं चला आता शिवून घेऊया, म्हणजे एक ब्लाऊज शिवून झालं आणि दुसरं कटिंग केलं आणि नंतर मध्येच कस्टमर येऊन गेले आणि छोट्या लहान मुलांनी ती मशीन फिरवली असं. तर मी जेव्हा मशीनवर बसले ब्लाऊज कटिंग करून झाल्यावर बघते तर मशीन फिरत नाही. आता काय झालं असं तर मला वाटलं की ही नाडी आहे ती लूज झाली का काय मोटरची, त्याच्यामुळे होत असत. तर म्हणून मी थोडासा ही मोटर सरकून हिचा स्क्रू टाईट केला तरी पण तसाच प्रॉब्लेम यायला लागला. आणि मग तेव्हा माझ्या लक्षात आलं की इकडे प्रॉब्लेम नाहीये, म्हणजे असं चेक करायचं अगोदर आणि मग मशीन दुकानात घेऊन जायचं. तुम्हाला घरच्या घरी थोडंफार रिपेअर करता आलं पाहिजे त्यासाठी सांगते कारण आपण घाबरून जातो, अरे बापरे मशीन जाम झाली, आता मशीन चालत नाही, आता काय करू, ब्लाऊज पण द्यायचंय अर्जंट, तर असे किस्से घडत असतात. तर घाबरायचं अजिबात नाही. मग माझ्या लक्षात आलं की याच्यामध्ये मी असं फिरवलं आणि उलट फिरवलं परत, तर मग लक्षात आलं की हा इथं जाम आहे, याच्यामध्ये धागा अटकलाय. तर काय करायचंय, ज्यावेळेस तुमचं काम झालंय
त्यावेळेस धागा लावून ठेवायचा नाही मशीनला आणि केस बॉबिन पण ठेवायची नाही, काढून ठेवायची, म्हणजे हा प्रॉब्लेम येणार नाही। कारण आपल्या घरी कोणी ना कोणी येतच असतं। आता माझ्याकडे तर कस्टमर येतात, त्यांच्यासोबत लहान मुलं पण येतात, आपण असं नाही बोलू शकत की मशीनला हात लावू नको, असं करू नको, मी तर लक्ष पण नाही देत, कारण आपलं कस्टमर हे देव आहे। तर मी असं कोणाला नाही बोलत की मशीनला हात लावू नका, फिरू नको, असं नको करू, पण ते माझ्या लक्षात नव्हतं धागा काढून ठेवायचा आणि केस बॉबिंग काढून ठेवायची। कारण माझं काम झालं की मी पटकन धागा काढून ठेवते साईडला, म्हणजे असा प्रॉब्लेम येत नाही। पण शक्यतो असं कधी कधी होतं कारण आपल्या लक्षात राहत नाही। तर तुम्हाला घरच्या घरी मशीन रिपेअर करता यायला पाहिजे, त्याच्यासाठी म्हटलं चला तुम्हाला पण हे दाखवते, तुम्हाला करता आलं पाहिजे, तुम्ही पण टेन्शन घेऊ नका, तुम्हाला असं घरच्या घरी रिपेअर करता येईल। अशा छोट्या छोट्या गोष्टी मी तुमच्यासोबत नेहमी शेअर करत जाईल। तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या।